आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बारवाड येथे युवा भाजपा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न. भाजपा मजबूतीकरणासाठी होणार मासिक बैठक. निपाणी तालुक्यातील बारवाड येथील युवा भाजपा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीत आमदार शशिकला जोल्ले वहिनी व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नांनी बारवाड व परिसरात राबवलेल्या विविध विकास कामांचं कौतुक करण्यात आलं. यापुढेही बारवाडमधील समस्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर जनतेच्या अडीअडचणी ओळखून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी युवा भाजपा कार्यकर्ते एकत्रित येत प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला मासिक मिटिंगचं आयोजन करून अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर बैठकीमध्ये समस्यांची चर्चा करून कोणती समस्या महत्वाची आहे त्या समस्येला प्राधान्य देऊन गावचा सर्वांगीण विकास व्हावा, जनतेला विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे युवा कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास अप्पा सोबत्ते, संजय देसाई, राजू चौगुले यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. आतापर्यंत आम्ही सगळं काम करत आलेलो आहे आणि इथनं पुढे आम्ही वहिनीवर निष्ठा ठेवून भाजपचं काम कसं जनतेपर्यंत दारादारात प्रत्येकाच्या घराघरांपर्यंत कसं जाईल याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहे. इलेक्शन आलं, नुसतं हे झालं ते झालं सांगण्यापुरतं असं मर्यादित न ठेवता पहिल्यापासूनच काय पंचायत मार्फत आपण गावात युवा पिढीनं काय काम करायचं आहे, सोसायटी आली सोसायटीमध्ये आपण जनतेला कसं जागृत करायचं आहे, कुणाचं गॅस सिलेंडरचं काम असतंय, कुणा रेशन बद्दल तक्रार असत्या, सगळ्या गोष्ट त्या वहिनीपर्यंत जाणं चुकीचं असतंय. तेच आमच्या इथं काय कार्य असेल ते आपापती राजू चौगले आणि संजय देसाई यांच्या मार्फत वरची कामं जी असतील ती सगळी इनी करून आणावा की मी एवढे हे करून आणि सर्व तुम्ही भाजपचे कार्यकर्ते इथं राहिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आभार. कुठल्याही युवा पिढीला आम्ही मार्गदर्शन किंवा कुठलं काय पाठिंबा किंवा आर्थिक मदत असू दे द्यायला तयार आहे आणि ते करावं असं मी आणि युवा आमच्या पिढी वयस्कर भाजप कार्यकर्त्यांनी आम्ही एक निष्ठेनं साथ देणार. कोणचीही गोष्ट राजांना संजय देसाई सुनील देसाई आमची कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या याच्या पुढे आम्ही जाणार नाही. कोणत्याही कार्यात मदत लागल तर आम्ही मदत करून आम्ही युवा पिढी एक निष्ठेने त्यांच्या बाजूला राहून खऱ्यानं काम करणाऱ्यांच्या बाजूने आम्ही आवडून आमच्या भाजप कार्यकर्ते युवा पिढी आम्ही त्याची साथ देणार. या मीटिंगमध्ये गावच्या विकास कामं मंजूर करण्याच्या बाबतीत इथं चर्चा केली जाणार आहे आणि या चर्चेचं स्वरूप असं राहणार आहे की आता जवळजवळ आमच्या तिथं कार्यकर्ते जे आहेत ते प्रत्येक वॉर्डात आले, प्रत्येक गल्लीत असतात, त्याच्यामुळे त्या त्या गल्लीतल्या समस्या त्या प्रत्येक महिन्याच्या मीटिंगमध्ये होणाऱ्या तारखेला त्या मांडाव्यात आणि तिथं ते सोडून घ्यावे अशा स्वरूपाची प्रत्येक महिन्याला मीटिंग होईल. आणि महत्वाचं म्हणजे आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब जोल्लेजी, आमच्या विकास रत्न आमदार शशिकला जोल्ले वहिनीजी आणि आमचे युथ फाउंडेशनचे बसव प्रसादजी हे तिघे असे फोकसमध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये मला सांगतो तर त्यांचं काम असं आहे की मागणाऱ्याने काय तिथं जायला पाहिजे ते काम निश्चितच होतं आहे अशा स्वरूपाचं